हॅलो फ्रेंड्स, मी सकी. सकी क्रोचेटच्या या भागामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला झुंबर किंवा तुम्ही आकाशकंदसुद्धा म्हणू शकता हे कसं बनवायचं ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. खूप सुंदर असं हे दिसत आहे. तुम्ही आकाशकंदील म्हणून सुद्धा ह्याचा वापर करू शकता आणि नंतर तुम्ही झुंबर म्हणून सुद्धा घरामध्ये लावू शकता. कसं वाटलं, छान आहे ना? चला तर मग बनवायला घेऊया. आता मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता झुंबर बनवण्यासाठी आपल्याला अशी एक गोल रिंग लागणार आहे. तुम्हाला किती मोठं बनवायचं त्याप्रमाणे तुम्ही अशी ही गोल रिंग विकत आणू शकता. थोडेसे मणे तुम्ही कुठल्या पण प्रकारचे मणी वापरू शकता बरं का. आता इथे मी व्हाईट आणि पांढरे आणि हिरवे मणी वापरणार आहे. चला आता आपण झुंबर बनवायला सुरुवात करूया. खूप छान दिसते बरं का हे झुंबर. पहिल्यांदा काय केलं, मी असे डबल लोकर विणून डबल लोकर करून घेतली आणि ती आपण ह्या रिंगला पूर्णपणे गुंडाळून घेणार आहोत. अशी ही मी पूर्ण गुंडाळून घेते. का अशा प्रकारे मी ह्या रिंगला आहे ना हिरव्या कलरची लोकर मी गुंडाळून घेतली आहे पूर्णपणे. आता काय केलं, मी तुम्ही कुठल्याही आकाराचा एखादा चौकोन घेऊ शकता. मी हा थर्माकोलचं माझ्याकडे एक पडलेलं होतं त्याचं मी आता गोंडा करणार आहे बरं का. असे एकूण मी ह्याला 30 वेळा वेढे घेतले. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. आता म्हणजे हे 30 वेळा गुंडाळून झाले. आता इथे तुम्ही कुठे पण ह्याला कट देऊ शकता. आता सुईमध्ये मी दोरा ओवून घेतलाय. हिला बरोबर मधोमध आहे ना अशी एक गाठ मारून घेतली गोंड्याला. हिरव्याच कलरचा दोरा मी सुईमध्ये ओवून घेतला आहे. हे असं करून आपण तोरणला कसा गोंडा पडतो तसाच गोंडा इथे मी बनवलेला आहे. एवढंच की हा जरासा मोठ्या साईज मध्ये बनवलाय मी. आता सीमध्ये एक हिरवा मणी आणि वरती 4 पांढरे मणी घेतलेत मी. 1, 2, 3 आणि 4 आणि आता परत एक हिरवा मणी घेतले. आता हे काय करणार आहे, मी इथे असं हे बांधून घेणार आहे. आता अशाच प्रकारे आपल्याला थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला अशा लाईनी करून बांधायचे आहेत. एवढंच की आता इथे मी एक हिरवा मणी 4 पांढरे मणी एक हिरवा मणी घेतलाय. पुढच्या वेळेस पुढच्या लाईनीला हा जो भाग आहे तो अजून एकदा घ्यायचा, मग 3 मग 4 अशा प्रकारे हे पूर्ण करून घ्यायचं आहे.
आपले हे झुंबर तयार झालं आहे, किती छान दिसते ना। कसं वाटलं मग झुंबर? छान आहे ना। चला तर मग बनवायला घ्या। हे तुम्ही झुंबर म्हणून पण घेऊ लावू शकता आणि आकाशकंदील म्हणून पण वापरू शकता, बरं का। कसा वाटला व्हिडिओ? आवडला ना? चला तर मग व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।